महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 विशेष घडामोडीचे प्रायोजक आहेत सिमला ड्रेसेस व सिमला संपूर्ण फॅमिली शॉप दिग्रस। गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस तर्फे सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर विवेक विष्णुपंत भास्करवार, संस्थापक अध्यक्ष शेख आबेदा बेगम, प्राचार्य गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस। दिग्रस शहरातील सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक केटी जाधव, नगरसेवक दिग्रस। दिग्रस तालुक्यातील सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उत्तम ठावकर, तालुका प्रमुख शिवसेना दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 विशेष घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। दादरा नगर हवेली लोकसभामध्ये शिवसेना तर देगलूर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होताच दिग्रसच्या शिवसैनिकांनी सोशल मीडियावर केला जल्लोष। दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी भाजपा उमेदवार महेश गावित यांचा 50,000 मतांनी केला पराभव। देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश शांतापूरकर यांनी भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांचा 42,000 मतांनी केला पराभव। शेतकऱ्यांना अतिवृष्टीची एकही दमडी मिळाली नसल्याने दिग्रस भाजपाने काळी दिवाळी साजरा करणार असल्याचे म्हटले। तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काळी दिवाळी आंदोलनाचे दिले निवेदन। निवेदनामध्ये महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे भाजपा दिग्रसने म्हटले आहे। दिग्रसमधील अनेक इच्छुक उमेदवारांची नावे मतदार यादीतून गाळ होऊ शकतात, त्यामुळे आज प्रसिद्ध झालेली मतदार यादी तपासून पहा व नाव नसल्यास त्वरित नावे नोंदविण्याचे आवाहन दिग्रसमध्ये करण्यात आले आहे। काल दिनांक 1 नोव्हेंबर रोजी भाजपाचे प्रदेश सदस्य ॲडव्होकेट विवेक बनगिनवार यांनी दिग्रस बसस्थानक येथे एसटी कर्मचारी यांच्या रजा आंदोलनास दिले समर्थन। यावेळी रवींद्र अरगडे, प्रमोद बनगिनवार, विजय इकडे, गणेश चव्हाण, आसिफ बंगाली इत्यादी होते उपस्थित। एसटी महामंडळाचे विलीनीकरण महाराष्ट्र शासनाच्या अखऱ्यातीत करा अशी मागणी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी केली। नेर येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर संजय देशमुख यांनी केली मागणी। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी जाणार तुरुंगात। देशमुखांना 6 नोव्हेंबर पर्यंत ईडीची मिळाली कोठडी। पाकिस्तान व न्यूझीलंड संघाकडून भारत पराभूत झाल्याने दिग्रसचे क्रिकेट प्रेमी नाराज। सेमीफायनलमधील सर्व अपेक्षा सपसेल फेल झाल्याचे दिग्रस क्रिकेट प्रेमींचा सूर। ह्या होत्या आमच्या आजच्या 10 विशेष घडामोडी। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।